नमस्कार, मी साक्षी काळे, आपण पाहत आहात लाइव्ह महाराष्ट्र। मराठा समाजाला आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण। मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेचे दिल्लीत आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केले निवेदन। एक मराठा लाख मराठा घोषणेने दिल्लीत पुन्हा एकदा दण आणली आहे। कोविडमुळे फक्त 5 लोकांना आंदोलन स्थळी परवानगी देण्यात आली होती। आज दिल्लीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले। यावेळी 50% मर्यादा ओलांडण्याची मागणी करण्यात आली। केंद्र सरकारने समन्वयातून आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेत कायदा करावा, राज्यातही मराठा आरक्षणासाठी कायदा करण्याची विनंती या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। लाईव्ह महाराष्ट्रसाठी लंकेश मोटेसह श्याम जाधव, बीड, गेवराई। आज आम्ही जंतर मंतर नवी दिल्ली येथे आलेलो आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हे आरक्षण देत असताना 50% मर्यादा ओलांडली पाहिजे। संसदेमध्ये 127 जे बिल आलं त्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचं बिल नव्हतं, त्याच्यात तरतूद नव्हती। म्हणून आज आम्ही इथं 15 ऑगस्टला आंदोलन करणार होतो, परंतु आम्हाला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही। आजची परवानगी दिली म्हणून आम्ही 2 दिवस दिल्लीतच होतो। आज आम्ही जंतरमंतर इथं आंदोलन केलेलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं। केंद्र आणि राज्य सरकारनं कसं बसवायचं, कोणत्या मार्गाने द्यायचं, त्या पद्धतीनं आरक्षण द्यावं। पवारसाहेब असतील, मोदीसाहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील, उद्धवजी ठाकरे असतील, या सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे। पवारसाहेब एरवी मोदीसाहेबांना भेटत असतात, त्यांचं गुरु शिष्याचं नातं आहे। तर पवारसाहेबांनी आता या काळामध्ये त्यांचा उतार व्हायला लागले आहे, त्यांचं थोडंसं वय वाढलेलं आहे, त्यांचा आम्हाला आदर आहे, परंतु पवारसाहेबांनी आता या काळामध्ये मार्गदर्शकाची भूमिका निभावून मोदी साहेबांची भेट घेऊन संभाजीराजे खासदार यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्यासोबत घेऊन पवारसाहेबांनी नेतृत्व करावं, राजेंना सोबत घ्यावं आणि मोदीसाहेबांना कडे जाऊन 50% मर्यादा ओलांडण्यासाठी किंवा मराठा समाजाला केंद्र आणि राज्यांनी मिळून अध्यादेश काढून तात्काळ ऑर्डिनन्स आणून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचा कायदा येणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशन असेल किंवा राज्याचं जे हिवाळी अधिवेशन असेल किंवा विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला पाहिजे। यासाठी मी पुन्हा एकदा पवारसाहेब आणि मोदीसाहेबांना विनंती करतो आणि मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।